नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. धुळे तालुक्यातील निकुंभे येथील खुणाचा उलगडा अखेर उघड. वेतन मिळत नसल्याने नेर येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. अवैध गोवंश वाहतुकीवर मोहाडी पोलिसांची कारवाई. आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही कायम. शौर्य दिनानिमित्त धुळ्यात डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन. मोहाडी उपनगरातील श्रीमद भागवत कथेची आज उत्साहात सांगता. संत शिरोमणी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी धुळ्यात उत्साहात साजरी. आणि बोरकोण येथील रक्तदान शिबिरात 200 रक्तदात्यांचं योगदान. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारातील जंगलात दिनांक 16 डिसेंबर रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्यानंतर सोनगीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना धुळे एलसीबीला मोठं यश आलं आहे. खून पैशाच्या वादातून मैताच्या आतेभावाने केला असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात असलेल्या जंगल परिसरात दिनांक 16 डिसेंबर रोजी एका छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. एलसीबीने या खुनाच्या घटनेचा समांतर तपास करीत अखेर आरोपीला अटक केली. यात आतेभाऊ गजानन सज्जन देवरे वय 42 राहणार भोकर या आरोपीला पोलिसांतर्फे अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवन व पथकाने केली. रोजी सोनगीर पोलीस स्टेशन येथे एक अनोळखी इसमाची प्रेत मिळून आले होते. तर त्यावरून सोनगीर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला होता. यामध्ये मैताची ओळख पटत नव्हती. 5 दिवसानंतर मैताची ओळख पटल्यानंतर तो धुळे येथीलच गोरक्षनाथ पाटील मुळगाव नगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. खुनाच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखा व सोनगीर पोलीस स्टेशन यांनी समांतर तपास चालू केला. त्यामध्ये त्याच्याशी संबंधित झालेले व्यवहार, त्याचे नातेवाईक, मित्र यांची बारकाईने सखोल तपासणी केली असता आणि त्याचबरोबर मोबाईल लोकेशन्स या दृष्टिकोनातून तपास केला असता त्याचाच आतेभाऊ गजानन देवरे हा यामध्ये आरोपी असल्याचे निष्पन्न झालेलं आहे. त्याला अटक करण्यात आलेली असून खून हा नक्की कोणत्या कारणासाठी केला, त्यात आणखी कोणी त्याचे साथीदार आहेत का, याचा तपास चालू आहे. एकाला हाताशी तर दुसऱ्याला पोटाशी ठेवण्याचा प्रकार शासन अवलंबित असल्याने कष्टकरी कर्मचाऱ्यांना जगणं अशक्य झालंय. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन मिळत असल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. महाविद्यालयात 4 तास शिकवणारा प्राध्यापक महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये पगार घेतो. पती पत्नी प्राध्यापक असतील तर 3 लाख रुपयांची आवक दरमहा त्यांच्या घरात होत असते. तेच विद्यादानाचं काम करणाऱ्या अंगणवाडी शिक्षिकांना मात्र 2-5 हजार रुपये पगारासाठी आंदोलनात्मक भूमिका घेऊन रस्त्यावर यावं लागतं. याला ग्रामपंचायतमधील कष्टकरी कर्मचारी अपवाद नाही. ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांकडून दिवसभर काम करून घेतलं जातं. प्रत्यक्षात मात्र त्याबदल्यात त्यांना तुटपुंज मानधन दिलं जातं. त्या तुटपुंजा मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्यप्राय होत असल्याने मानधन वाढवून दिलं जावं अशी मागणी सध्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. मात्र संबंधित प्रशासनातर्फे केवळ आश्वासने दिली जातात. शासकीय निमशासकीय कार्यालयात काम करणारा संगणक परिचालक
प्रतिमहा 30 ते 40 हजार रुपये पगार घेतो। मात्र रात्रंदिवस काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास तुटपुंज्या मानधनावर काम करावं लागतं। ही अत्यंत खेदपूर्ण आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। गेल्या 3-4 महिन्यांपासून काम करूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मानधन मिळू न शकल्याने धुळे तालुक्यातील नेरीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद उपोषण पुकारलंय। तसं पत्र संबंधित सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनाही दिलं गेलंय। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कामबंदचा निर्णय राहील असा इशारा देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय। आमच्या आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 1 जानेवारी 2022 आमच्या मागण्यांसाठी आम्ही बेमुदत संप पुकारला। आमच्या मागण्या अशा आहेत, त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वर्ग 3 वर्ग 4 प्रमाणे पगार मिळाला पाहिजे व जो आमचा कोरोना काळात पगार थांबलेला आहे, आमचा पगार थांबतो पूर्णपणे मिळावा। आमच्या कोरोना काळात वाढलेला पगार कमी झालेला आहे तो पूर्ण मिळावा व आम्हाला प्रॉव्हिडंट फंड, राहणीमान भत्ता आजपर्यंत मिळाला नाही तो पूर्णपणे मिळावा, या अशा मागण्या आमच्या आहेत। आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संप पुकारणार आहोत। अवैधरित्या गोवंश वाहतुकीवर मोहाडी पोलिसांनी कारवाई करत 9 जनावरांचा जीव वाचवलाय। ही कारवाई ग्रामस्थ व गोरक्षकांच्या मदतीने करण्यात आली। अधिक तपास मोहाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी करत असल्याचे सांगण्यात आले। पिंपळनेरहून चाळीसगावच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांना MH 18 BG 2872 या क्रमांकाच्या आयशर मधून घेऊन जात असल्याची माहिती ग्रामस्थ व गोरक्षकांनी मोहाडी पोलिसांना दिली। पोलिसांनी तात्काळ चाळीसगाव रोडावरील रानमळा परिसरात सापळा रचून या आयशर वाहनावर कारवाई केली। वाहनाची तपासणी केली असता त्यात 9 गोवंश आढळून आली। मोहाडी पोलिसांनी 9 गोवंशासह आयशर वाहनाला ताब्यात घेतलं आणि गोवंशांना शहरातील नौकार गोशाळेत पाठवण्यात आलं आहे। पुढील तपास मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करताय। एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी गेल्या 2.5 महिन्यांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर लढा विलीनीकरणाचा असं आंदोलन सुरू केलंय। मात्र या आंदोलनाचा येत्या 5 जानेवारी रोजी कोर्टाचा निकाल असल्याने याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे। राज्य शासनात समावेशासह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 2.5 महिन्यांपासून संपाचं हत्यार उपसलंय। तरी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून कोणताच तोडगा काढला जात नाही। केवळ एसटी कर्मचाऱ्यांना तारखांवर तारखा देऊन आश्वासने दिली जातात मात्र त्यांच्यावर ठोस निर्णय घेतला जात नाही। मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी लढा विलीनीकरणाचा या मागणीसाठी आंदोलन उभारलंय। नूतन वर्ष लागून गेल्यावरही कर्मचाऱ्यांनी आजही एकजुटीने संघटित राहून आपला लढा कायम ठेवलाय। गेल्या महिनाभरापासून या कर्मचाऱ्यांच्या व्यथा आम्ही आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडत आहोत, त्यामुळे शासन यावर काही ना काही तोडगा काढून कर्मचाऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा बाळगली जात आहे। आता 5 जानेवारी या तारखेकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून असल्याने आमच्या मुंबई येथील प्रतिनिधी साधना काळोखे यांनी आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। या ठिकाणी एसटी महामंडळाचं विलीनीकरण झालंच पाहिजे ही एकमेव मागणी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि गेली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी जो अन्याय सहन केलेला आहे तो या नव्या सालामध्ये येत्या 4-2 दिवसांमध्ये आम्हाला राज्य शासनामध्ये विलीनी करून शासनाने या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आणि तमाम या ठिकाणी राज्यभरातील 55,000 कर्मचाऱ्यांना शोषणापासून मुक्त करून न्यायाच्या दिशेकडे या ठिकाणी राज्य शासन नेलं पाहिजे। कारण आपलं नाव सांगा। मी बीबी डेपो आहे, धुळे डेपो आणि गाव धुळे। तर आमचं मी आझाद मैदानावर पहिल्या पण 13 दिवस राहिलेलो होतो, त्याच्यानंतर 5-6 वेळेस आलो, परत 5-7 दिवस राहिलो, आता मी कालपासून आलेलो आहे। असे माझे मित्र आहे धुळ्याचे, जे पण धुळ्याचे आम्ही हे काल आलेले आणि अशी गोष्ट आहे का आपल्याला नवीन वर्ष जे सुरुवात झाली हे नवीन वर्षात म्हणजे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण 100% होणार आहे हे आम्ही पूर्ण गवाही देतो आणि जे आमचे दैवत आहे सदावते साहेब हे पूर्ण 100% आमचं विलीनीकरण केल्याशिवाय राहणार नाही आणि राहिलेल्या गोष्टी आता जे आम्हाला इथं बंधन दिलेलं आहे व आजचा शेवटचा दिवस म्हणून बा
थोडक्या लोकांमध्ये, कारण इथं जी बिमारी पसरती आणि त्या बिमारीसाठी साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाच्या डेपोमध्ये प्रत्येकाने थांबा. पण इथं कसं आहे, आता वरून जे शासनाने दिलेला आहे निर्णय आणि जो बिमारी मुंबईमध्ये वाढती याच्यामुळं आम्हाला इथं कमीत कमी लोक राहायला लावले आणि संध्याकाळचा विषय इथं बंद झालेला आहे. त्याच्यामुळं साहेबांनी आम्हाला काल सांगितलं आहे की बाबा तुम्ही आपला हा दुपटा आहे, हा दुपटा आपला कायम चालू राहणार आहे. 5 तारखेपर्यंत 5 तारखेला आपलं 100% महाराष्ट्र शासनाचं विलीकरण होणार आहे. याचं आम्हाला आमचे जे दैवत वकील साहेब सदावते यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जे डेपो आहे त्या डेपोमध्ये तुम्ही थांबरा, कुणी कामावर जाऊ नका, कुणी गेअर मारू नका, कुणी टेरिंग फिरवू नका, किंवा कुणी मेकॅनिकल असतात त्यांनी कामं करू नका जेव्हापर्यंत आपलं शासनाचं विलीकरण होणार नाही. आणि दुसरी गोष्ट साहेबांनी हे पण सांगितलं आहे का जे 5 राज्यातले सगळे वकील बोलवले आणि वकील ज्यांचं जिथं शासनात विलीकरण झालेलं आहे जसं राज्याप्रमाणे झालेलं आहे तसं साहेबांनी 5 तारखेला सगळी वकिलांची टीम बोलवली. धन्यवाद. एक जानेवारी या शौर्य दिनानिमित्त भारतीय बौद्ध धम्म जागृती अभियान धुळे शहर शाखेतर्फे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विजय स्तंभाच्या डिजिटल प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सामुदायिक त्रिशरण व पंचशील म्हणून भीमा कोरेगाव पुणे येथे असलेल्या विजय स्तंभाच्या डिजिटल प्रतिकृतीस सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाला सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक तसेच पुरोगामी पक्ष संघटना क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचं, आंबेडकरी चळवळीतील समाजबांधव व भारतीय बौद्ध धम्म जागृती अभियानाचे अध्यक्ष रत्नशील सोनवणे, हरिचंद्र लोंढे, प्रभाकर खंडारे, दीपकुमार साळवे, नितीन मसदे, सिद्धार्थ मोरे, भारती साळवे आदी महिला पुरुष उपस्थित होते. धुळे शहरालगत असलेल्या मोहाडी उपनगरात पिंपळादेवी शाळेजवळ साकारलेल्या भव्य दिव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित श्रीमद भागवत कथेची आज उत्साहात सांगता झाली. त्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. प्रतिथी सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक व पहलवान राजेंद्र शिंदे यांच्या दातृत्वातून मोहाडी उपनगरात मंदिर साकारण्यात आलंय. मंदिरात श्री पिंपळादेवी, श्री महालक्ष्मी माता, श्री महादेव, श्री गुरुदत्त, श्री हनुमान या देवतांच्या प्रतिमांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कथाकार व्यासपंडित रोहित कृष्णा शास्त्री यांनी या श्रीमद भागवत कथेचं निरूपण केलं. आज या श्रीमद भागवत कथेची सांगता झाल्याने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्पूर्वी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच आज व्यावसायिक राजेंद्र शिंदे यांचा आजच वाढदिवस असल्याने त्यांना सामाजिक, राजकीय पदाधिकाऱ्यांचं आप्तेष्ट मित्रमंडळींतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सीताजी से कहा बोले मैया इतना भोजन हम अपनी नाक में डालें या कान में डालें. बोले क्यों बोले इतने में क्या होने वाला है, ये छोटे छोटे फुलका नहीं चलेंगे, मोटी मोटी रोटियां लाओ. सीता जी ने सोचा पंडित जी बहुत खाते हैं, अब तो सीता जी बनाने के लिए बैठी, पंडित जी खाने के लिए. सीता जी को परोसने में टाइम लगता है पर पंडित जी को पाने में टाइम नहीं लगता, पाते जा रहे हैं. जितना आटा लगाया था वो सब समाप्त, दूसरी बार फिर आटा लगाया वो भी समाप्त. 15 बार आटा लगा लिया और 15 बार लगाया हुआ आटा भी समाप्त. सीता जी ने सोचा अरे राम राम, पंडित जी तो मना नहीं कर रहे हैं, पाते ही जा रहे हैं. प्रातः 10 बजे से भोजन प्रारंभ होगा, रात्रि के 10 बज गए, पंडित जी पाते ही चले जा रहे हैं. Oh, my God.
जिनके भगवान ने हाथ दिया वो हाथ ऊपर करें, सभी लोग हाथ ऊपर, पीछे आप लोग भी। साधन करा रहे थे ऐसे हमारे अंतर्राष्ट्रीय कथा प्रवक्ता पंडित रोहित पुरुषोत्तम जी महाराज के लिए जोरदार तालियां बजा दीजिए। नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा राजू शिंदे पहलवान यांच्याकडून। सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे अशी राजूभाऊ शिंदे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांना सस्नेह विनंती आहे। भगवान का जो आपने वाणमय स्वरूप के द्वारा श्रीमद् भागवत कथा का जो 7 दिवसीय श्रवण किया, इसमें से 2 शब्द भी अपने जीवन में उतार लेंगे तो आपका जीवन धन्य हो जाएगा। यदि आपका वर्तमान ठीक होगा तो आपका भविष्य ठीक होगा। हर माता पिता चाहता है मेरे पुत्र का भविष्य ठीक हो, मेरे पुत्र का भविष्य उज्जवल हो। हर गुरु चाहता है मेरा शिष्य मन से आगे बढ़े, इसका भविष्य उज्जवल हो। आज बड़ी प्रसन्नता का विषय है, जैसे ही हमें गर्व होता है हमारे शिष्य आगे उन्नति करते हैं, ऐसे ही हमारे प्रिय शिष्य राजेंद्र सिंधे जी को बहुत बहुत साधुवाद, बहुत बहुत धन्यवाद। एवं उनके जो शिक्षा के गुरु हैं, पहलवानी के जो गुरु हैं, आए इंदौर से पधारे राजेंद्र जी, विजय सिंधे जी, विजय सिंह जी जो पधारे हैं, वो विजय सिंह जी देखिए कहीं ना कहीं गुरु की अहम भूमिका है। गुरु गोविंद दो खड़े काके लागो पाए, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए। यदि भगवान को दिलाने वाला, भगवान के दर्शन कराने वाला भी कोई है तो गुरु है। भगवान सीधे दर्शन नहीं देते, भगवान की अनुभूति होती है, एहसास होता है, लेकिन माध्यम गुरु होता है। गुरु ही ब्रह्मा है, गुरु ही विष्णु है, गुरु ही महेश्वर है। शिक्षा के गुरु होते हैं, कान मंत्र के गुरु होते हैं। हमारे हिंदू सनातन संस्कृति में 16 संस्कार होते हैं, ऐसे तो 32 संस्कार हैं, जिनमें प्राय 16 संस्कार विशेष रूप से मान्य हैं। और हमारे सनातन परंपरा में गुरु की जो श्रद्धा और भक्ति भाव, जो गुरु के प्रति, माता के प्रति, माँ का कभी ऋण पूर्ण नहीं हो सकता, पुत्र जो है तो
पुत्र हो सकता है, माता को माता नहीं हो सकती। ऐसी धरा वसुंधरा यहाँ मोहाड़ी गांव धूलिया में जो माता है बहन जो सामने बैठी हैं, उनके अंदर आत्मा में बैठे भक्त वत्सल भगवान को मेरा प्रणाम। ऐसे वीर पुरुषों को इस धरा जन्म देती रहे और धर्म की ध्वजा पताका ऐसी फहराती रहे, यही मेरी भगवान से कामना है। आप देखिए पिपला माता कुल स्वामिनी का दरबार, भगवान में देवत्व जागृत हुआ, प्राण प्रतिष्ठा हुई। अब आप भगवान के सामने जाकर नतमस्तक होंगे, अपनी प्रार्थना करेंगे, भगवान से मनोकामना करेंगे तो आपकी मनोकामना पूर्ण होगी। भगवान शिव का वास होता है, ये श्मशान भूमि है, शास्त्रों में आया है, श्मशाने स्वा क्रीड़ा स्मर हर पिशाचा सहचरा चिदा भस्मा लेपा श्रृंग पिनर करोटी परिकरा अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव अखिलम। भगवान शिव अमंगल को मंगल में कर देने की यदि क्षमता है तो भगवान शिव में है। भगवान ब्रह्मा विष्णु और महेश तीनों देवताओं का वास दत्तात्रेय भगवान में है। जो आपके सम्मुख दत्तात्रेय भगवान विराजमान हो चुके हैं, पिपला माता, लक्ष्मी माता और हनुमान जी महाराज और भगवान शंकर, पंच देवों की प्रतिष्ठा, कहीं ना कहीं आप गांववासी, क्षेत्रवासी, नगरवासी परम सौभाग्यशाली हैं। एक माध्यम बनाकर, एक सूत्रधार बनाकर राजेंद्र सिंधी के परिवारजनों के द्वारा एवं राजेंद्र सिंधी के द्वारा ये निर्माण किया गया और भगवान की स्थापना हुई, जिससे कल्याण हो। संतों महात्माओं की गुरुओं की कामना होती है, जो संकल्प लेते हैं विश्व कल्याण की कामना से लेते हैं। विश्व कल्याण की कामना से भगवान की स्थापना हुई, जिससे आप जब जब भगवान के दरबार में आए आप सबकी मनोकामना पूर्ण होती रहे। शास्त्रों में आया है हम अपने वर्तमान को सुधार लें। अगर हमारा वर्तमान ठीक नहीं होगा तो हमारा कुछ नहीं हो सकता। माया हमारा साथ नहीं छोड़ती। शास्त्र कहते हैं अंगम गलितम पलितम मुंडम दसन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गहित्वा दंडम तदपि नामुंचत्यासा पिंडम। व्यक्ति के अंग गलित हो जाते हैं, दसों इंद्रियां कर्म करना बंद कर देती हैं, पांच ज्ञान इंद्री पांच कर्म इंद्री कर्म करना बंद कर देती हैं, व्यक्ति का बुढ़ापा आ जाता है, तीसरी लकड़ी लेकर तीसरा पैर होता है, लकड़ी लेकर बुढ़ा आदमी चलने लगता है, लेकिन उसकी आशा और तृष्णा समाप्त नहीं होती। मरते समय तक वो यही कहता है मेरे पुत्र का विवाह हो जाए, मेरे यहाँ पुत्र का जन्म हो जाए, मेरी नाती पंतियों की सेवा हो जाए। कहीं ना कहीं कोई कामना उसकी बनी ही रहती है, आशा तृष्णा उसका पीछा नहीं छोड़ती। लेकिन भगवान के शरणारविंदों में जाने का एकमात्र समय है। कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अत्यैव मे वसतु मानस राज हंसो प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते। भगवान का नाम स्मरण करने का कोई समय नहीं होता। आज से सब संकल्प लें, इस राजहंस रूपी मन को भगवान के चरणारविंदों में लगा दें। जब हमारा वर्तमान ठीक होगा तो ही हमारा भविष्य ठीक होगा, तो ही हमारा भविष्य उज्ज्वल होगा। हम सब पाश्चात्य सभ्यता की ओर ना जाएं, हम अपने बच्चों को संस्कार सिखाएं। आज अभी मंचस्थ राजीव भैया ने अपने पुत्र को बुलाया और संत महात्माओं का पूजन कराया, व्यास पीठ का पूजन कराया, माल्यार्पण किया, सबका सम्मान किया। तो ये परंपरा है हमारी सनातन की। कोई तो इतना बाहर रहने के बाद भी पाश्चात्य सभ्यता का उसके ऊपर असर नहीं हुआ, ये हमारी सनातन संस्कृति है। अगर हम ऐसे संस्कार देते रहेंगे तो हमारे पुत्र आगे बढ़कर हमारा नाम रोशन करेंगे। और राजीव भैया जैसा धर्म की पताका लहराते हुए अपने पूरे क्षेत्र में, गांव में, अपने जीवन पर्यंत नाम रहेगा। आमंत्रण है महाप्रसाद नाम घ्यायचं सोहळा लाईव्ह आपल्याला बघायचा आहे। संत महंताचे आशीर्वाद घ्यायचे भागवंताचे नाम चौदे अकराचे दरम्यान सुरू होईल पौणे नऊला त्यांच्या वृंदावनचं भजन मंडळी प्रार्थना वैसे भक्त हमारे सनातन धर्म ऐसे ही फैलाते रहे, हमारा सनातन धर्म जाता रहे। आज की जो जनरेशन है उनको यही हम मैसेज देना चाहेंगे, अपने सनातन धर्म को बचा करके रखें, पाश्चात्य करके हमें अपने धर्म को बचाना है, हमें अपने धर्म पर चलना है, तभी हमारा कल्याण होगा,
हमारे परिवार का कल्याण होगा, हमारे गांव का कल्याण होगा, हमारे देश का कल्याण होगा। जय श्री कृष्ण। धुळे जिल्हा विश्वस्त तेली समाजातर्फे आज शनिवारी दिनांक 1 जानेवारी रोजी संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त त्यांच्या शहरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तत्पूर्वी त्यांची पूजा व आरती करण्यात आली। याप्रसंगी संत श्री जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गुरुशिष्य स्मारकास रावसाहेब बोरसे, सोमनाथ चौधरी, विशाल पवार, विनोद बोरसे, किरण चौधरी, विनोद चौधरी, जगन्नाथ चौधरी, योगेश थोरात या समाज बांधवांच्या हस्ते आज सकाळी 9:30 सपत्निक पूजा व पुष्पार्पणाचा कार्यक्रम पार पडला। तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील नेहरू चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। याप्रसंगी कैलास चौधरी, तुषार चौधरी, दिनेश बागुल, गणेश चौधरी, मनोहर चौधरी, पोपट चौधरी, रणवीर चौधरी, नितीन चौधरी, किशोर थोरात, रुपेश करणकाळ, पंकज चौधरी आदि समाज बांधव उपस्थित होते। आज महाराष्ट्र प्रांतिक वैदिक महासभेच्या वतीने धुळे शहरातील गुरुशिष्य स्मारक येथे संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून धुळे शहरामध्ये विविध ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक वैदिकच्या वतीने अभिवादन करण्यात आलं। यामध्ये वलवाडी मणिकोटर याबरोबर देवपूर नेहरू चौक कैलास भाऊ यांच्या कार्यालयासमोर, यानंतर संताजी स्वामीनारायण चौक मार्केट यांच्या परिसरामध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम, त्यानंतर संताजी नगर अभय कॉलेजजवळ यामध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या धुळे शहरामध्ये एक मंदिर आहे त्या ठिकाणी आरती आहे, आणि यानंतर खापंडा येथे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आणि खापंड्यामध्ये सुद्धा संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचं हे प्रथम वर्ष आहे, आणि या प्रथम वर्षामध्ये मंडळाने मागील 2 वर्षांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले। त्या कार्यक्रमाला म्हणजे ओबीसी जागर असेल, याबरोबर जे संताजी जगनाडे महाराजांचे समाजवर अभियान यात्रा निघाली, परंतु कोरोना महामारीचा संबंध धोका लक्षात घेता संताजी यात्रा थांबवलेली आहे, आणि त्यावेळेस काहीतरी उपयोग होईल त्यानंतर ते संताजी जगनाडे महाराजांचे समाजवर अभियान आणि ओबीसी जागर या आता धुळे शहरातून त्याची सुरुवात होईल। आणि म्हणून आज संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरामध्ये सर्व समाज बांधवांमध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण आहे, आणि आगामी काळामध्ये महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करून या शहरामध्ये नावलौकिक कार्यक्रमाचं आयोजन। धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील रक्तदान शिबिरात 200 वर रक्तदात्यांनी रक्तदान करून 9 वर्षाचं स्वागत केलं। वाटचाल शाश्वत विकासाकडे या विचारातून चालणाऱ्या बोरकुंड येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास आजपासून प्रारंभ झालाय। बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक संकुलात झालेल्या या रक्तदान शिबिराचा शुभारंभ जळगाव येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वायके भदाणे यांनी रक्तदान करून केला। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई भदाणे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास माळी, पंचायत समिती सदस्य देवेंद्र माळी, बाबाजी देसले, रतनपुरा सरपंच पोपट आढावे, चांदई सरपंच मधुकर पाटील, मांडळ सरपंच संदीप पाटील, होरपाडा सरपंच रवींद्र कठाडे, मोरदळ उपसरपंच गोविंदा पाटील, नाणे सरपंच अजय राजपूत, एटी भदाणे, डीडी माळी, अर्जुन कोळी, साहेबराव कळणार, बाळासाहेब देसले, रावसाहेब पाटील, नाना पाटील, अमोल पाटील, चंद्रशेखर भदाणे, भरतसिंग राजपूत, रवी माळी, धर्मा माळी, राहुल पाटील आदी उपस्थित होते। 9 वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मागच्या वर्षापासून आम्ही संकल्प केला आहे, रक्तदान या राष्ट्रीय कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हावं, व्यापक प्रमाणात याला प्रतिसाद मिळावा यासाठी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानमार्फत मुक्तांगण शैक्षणिक प्रांगणामध्ये बोरकुंड येथील ह्या आवारात रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यासाठी परिसरातून आमचे सगळे सहकारी मित्र ज्येष्ठ या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन
जास्तीत जास्त रक्ताच्या बाटा संकलन करून आपण देशाच्या परिणामी समाजाच्या कामी येऊ शकतो या भावनेतून या ठिकाणी सगळे हजर झालेले आहेत. मला अपेक्षा आहे की आम्ही रेकॉर्ड स्वरूपात आज रक्ताचं संकलन करून समाजाचं रूप घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे तालुक्यातील निकुंभे येथील खुनाचा उलगडा अखेर उघड. वेतन मिळत नसल्याने नेर येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. अवैध गोवंश वाहतुकीवर मोहाडी पोलिसांची कारवाई. आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही कायम. शौर्य दिनानिमित्त धुळ्यात डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन. मोहाडी उपनगरातील श्रीमद भागवत कथेची आज उत्साहात सांगता. संत शिरोमणी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी धुळ्यात उत्साहात साजरी. आणि बोरकोण येथील रक्तदान शिबिरात 200 वर रक्तदात्यांचं योगदान. आणि आज बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.